वा वा कधी एकदा वहिनीला बघीन असं झालंय. अरे वहिनी ना रे वहिनी म्हण. तेच ते रे काय मला आनंद झालाय ना त्यामुळे मी एक्साइट झालोय त्यामुळे वहिनीचं वहिनी झालं. कठीण आहे काय घाई लागली. अरे लग्न कोणाचं माझं की तुझं आहे. तुझं तुझं. अरे या या बसा ना बसा बसा बसा. अरे वा मुलगा आमच्याच ओळखीचा आहे. आई म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्यानेच माझे फोटो काढले होते. बर 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 आता मटकर साहेब त्या मुलीला बोलवायला सांगा. बोलवायला काय सांगा मुलगी इथेच आहे. नाही नाही ती नाही किती नाही घर हेच आहे ना. घरच आहे पण ही मुलगी नाही मुलगी वेगळी आहे दुसरी मुलगी आहे. मग या घरात एकच मुलगी आहे. एकच काहीतरी काहीतरी गोंधळ होतो. प्रभाकर मी ह्याच मुलीचे फोटो काढले होते. मला माहित नव्हतं तू हिलाच माझी वहिनी करशील म्हणून. वहिनी वहिनी खरं सांगतो तुम्ही खूप सुंदर आहात. अप्रतिम सुंदर आहात. तुला सांगतो तुम्हाला बघितल्यापासून आणि तुमचे फोटो काढल्यापासून हा भालू एक क्षणही झोपले नाहीये. सतत सतत माझी सोनू माझी सोनू रात्रंदिवस माझी सोनू. अहो मग हे तुम्ही स्टुडिओतच सांगितलं असतं तर तिथेच लग्न लावून दिलं असतं. कसं सांगणार कसं सांगणार सांगणार कसं लाजला ना लाजला ना. म्हणून म्हणून तर मटकर साहेबांना त्यांनी पाठवलं तुमच्याशी लग्नाची बोलणी करायला. काय पाठवलं पाठवला म्हणजे पाठवला. एक काम कर तू ही अंगठी त्यांच्या बोटात घाल म्हणजे साखर पुडा झाला. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. काय भालू मला जरा ऑफिस मध्ये जायला उशीर होतोय. मी जातो. मी पण येतो. हो नको हो तुम्ही सर सर पुन्हा नाही ना असं होणार सर प्लीज. आई शपथ सांगतो पुन्हा नाही असं होणार. हे बघा पाहिजे तर ना मी तुमची शपथ घेऊन सांगतो. अजिबात नको माझी शपथ नको. मला अजून पुष्कळ जगायचंय. अरे देवा वा वा काय पण माझ्या वतीनं मुलीकडे जा. अरे मुलगी कुठे पाठवतोस कुठे. सर हे बघा मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जर माझ्या लग्नाला मदत नाही ना केली ना तर मी ना राजीनामा देशील ना. हो ताबडतोब दे मी आनंदाने स्वीकार. नाही नाही मी नाही राजीनामा देणार. मी ना तुमच्या या ऑफिस मध्ये असं गळफस लावीन आणि स्वतःला फास लावून इथे आत्महत्या करून घेईन. मग काय फारच चांगलं. काय बोलतोय. अरे तुझा आत्मा दिवस रात्र इथे फिरेल म्हणजे लेट येण्याचा प्रश्नच आहे. बेल दाबली आत्मा हजर. काय तुम्ही विनोदावारी काय सगळे देत आहे. हो असण्यावर नको नेऊ. माझी फार वाईट परिस्थिती हो त्या मुलीने माझी रात्रीची झोप पळवली. हे बघा डोळे कसे सुजलेत बघा. बरं ठीक आहे ठीक आहे. मला विचार करू दे. म्हणजे हा विचार विचार. मी म्हटलं मला सांगतोय विचारायला काहीतरी. ते बेल वाजते बघा ते तुमची कुठे. हॅलो हॅलो बाबा मला ना तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. हे बघ शैला मी खूप बिझी आहे कळलं ना. काय अगं काय काय एका तरुणाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. बाबा पण माझा ऐक ती मुलगी आहे ना तिच्या घरचा टेलिफोन नंबर आणि फोटो मला आणून दे मग मी बघतो. काय बोलताय सर. हो तिचा नंबर मी कसा आणणार. हो ती रस्त्यावरची मुलगी आहे. काय म्हणजे रस्त्यावर ती चालत होती मला तिच्या घरचा नंबर कसा मिळेल ना. अरे सोपा आहे. काय सोपा आहे. ती कोण मुलगी होती ना जिचा तुझ्या बरोबर चुकून साखरपुडा होणार होता. हा सोनू सोनू. हा ती तिची मैत्रीण आहे ना. तिला विचार ना. अरे काय खोपडी आहे तुमची. काय डोकं आहे तुमचं. आय लव यू सर. याचं लग्न होईपर्यंत माझे गाळ जागेवर राहतील असं वाटत नाही मला. हे बघ मी माप देऊन ठेवलेलीच आहेत. हा ड्रेस व्यवस्थित डिझाईन केला तेव्हा पटकन हा पंजाबी ड्रेस शिवला. पंजाबी ड्रेस. अहो साहेब आता पॅन्ट पीस आहे. अरे मूर्खा मला कळतंय पण हल्लीच्या या मॉडर्न युगात असं चित्र विचित्र शिवलं ना की त्यालाच फॅशन म्हणतात. जा निक. भालू आहे. भालू भालू. अरे बरं झालं भेटलास मित्रा. हा इथे भेटलास आता वरती भेटू नका. भालू भालू माझं ना तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. करणार नाही. असं काय करतो भालू. भालू मी ना मी प्रेमात पडलो. अरे मागच्याही तुझ्या साखरपुड्यात माझी जी मुंजा केलीच ना ती बास आहे. आज ही मुलगी उद्या ती मुलगी. पण भालू यावेळी असं होणार नाही. जी आज असेल ना तीच उद्या असेल. मला नाही वाटत. शपथ.
तुझ्या शब्दावर विश्वास ठेवणं म्हणजे कॅमेरात रोल नसताना फोटो काढण्यासारखं आहे. चांगलंय चांगलंय, पण तुझ्या कॅमेऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या मुलीला माझ्या डोळ्यांनी क्लिक केलं तिची छबी माझ्या हृदयात प्रिंट झाली. खरं सांगतोय? आई शपथ. नक्की? नक्की. नाही, हे शक्य नाही. काय? अरे 100% तुझी शपथ घेऊन सांगतो, जी आज असेल ना तीच उद्या असेल. प्रॉमिस? प्रॉमिस म्हणजे काय? प्रॉमिस. मग नक्की? नक्की नक्की. मग ठीक आहे, बोल तुझं काय काम करू शकतो. मला ना त्या मुलीचा हा टेलिफोन नंबर आणि फोटो हवा. अरे टेलिफोन नंबर मला कसा मिळणार? मुलाच मिळेल. मी तुला आयडिया देतो ना. हरिओम, जय नारळ बाबा. बाबा म्हणजे तुमचं भविष्य अगदी अचूक ठरत. अचूक म्हणजे काय? अरे माझं भविष्य चुकलं तर मी दाढी मिशा उतरवून देईन. ही आमची मुलगी, तिचं लग्न जमत नाही हो. काही काळजी करू नका, तिला अशी माझ्या समोर बसवा. बस जुळेल जुळेल, हिचं लग्न जुळेल. हिचं लग्न जमत नाही हे तुम्हाला कसं काय कळलं? कसं कळलं? आज सकाळी मी एका नारळाच्या झाडाखाली ध्यानाला बसलो होतो. कशाला बसलो होतो? ध्यानाला बसलो होतो. त्यावेळी एक नारळ माझ्या डोक्यात पडला. बापरे, नारळाचे दोन तुकडे झाले आणि आतून एक चिठ्ठी बाहेर आली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, या घरी जा, या घरच्या मुलीचं लग्न जुळत नाहीये. म्हणून नारळ देवाची आज्ञा मानून मी लगेच इकडे आलो. तुमचा विश्वास बसत नाही. एक मिनिट, हा बघा तो नारळ. हिला खाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये. असून द्यावं, असून द्या. सर्वात पहिला प्रॉब्लेम काय? तर हिचं लग्न जुळत नाही. हा बाळ, तुझे दोन्ही हात पुढे कर बघू. छान छान सुरेख. अरे वा, हात अगदी पायासारखा आहे. म्हणजे ह्या हाताचा पायगुण चांगला आहे. बघून द्या, बघून दे. आत्ता कळलं काय प्रॉब्लेम आहे तो. प्रॉब्लेम आहे हिची एक मैत्रीण. त्यात मैत्रिणीचा काय संबंध? हो, हिच्या एका मैत्रिणीचं हिच्यावर फार प्रेम आहे. हो, आणि अशी माझी मैत्रीण एकच आहे, ती म्हणजे शैला. वा वा, नाव तर कळलं, माझं काम झालं. काय? नाही नाही, म्हणजे प्रॉब्लेम काय ते माझ्या लक्षात आलं. त्याच्यासाठी मला हिच्या मैत्रिणीचा हात सुद्धा बघावा लागेल. नको नको नको, मला फक्त तिचा फोन नंबर द्या. का? म्हणजे मला प्रत्यक्ष जाऊन तिचा हात बघता येईल आणि काय प्रॉब्लेम आहे ते मला कळेल आणि लगेच मला त्याच्यावर उपाय सुचवता येईल. असं म्हणताय? ठीक आहे. वा वा, फोन नंबर मिळाला, माझं काम झालं, लाईन क्लिअर झाली प्रभाकरची. नाही नाही, हिच्या लग्नाची लाईन क्लिअर झाली असं मला म्हणायचं होतं. हो हो, खा 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 खुशाल का, आत्ता हिचं लग्न जुळणार बघा. काय सांगताय का? तुम्हाला खोटं वाटतं? हिचं लग्न नाही जुळलं तर मी माझी दाढी उतरवून देईन. ही बघा, ही अशी. अजून विश्वास बसत नाही? मी माझी मिशी पण उतरवून देतो. ही बघा, ही अशी. उचलत उचलत तो पळाला. बाबा आज नेहमी येतो आणि पळून गेला तो. तुझं नशीब. शैलाताई, शैलाताई आहेत का घरी? कशाला? नाही म्हणजे ना, हा माझा ना साड्यांचा धंदा आहे, तर काही नवीन साड्या आल्या त्या त्यांना दाखवायच्या होत्या. हे बघा, शैला घरी नाही आहे. घरी नाही आहे? पण कुठे गेली आहे? कुठे म्हणजे काय? गार्डन रेस्टॉरंट मध्ये गेली आहे मैत्रिणीला भेटायला. हाय रोझी, वी आर मीटिंग आफ्टर अ लॉन्ग टाइम, इजंट इट? हाउ इज द लाइफ? व्हेरी नाइस. किती दिवसांनी भेटलो. एक्झॅक्टली. इनफॅक्ट मी मध्ये विचार करत होते तुला फोन करायचा, बट नाही झालं. तुझा बॉयफ्रेंड कसा आहे? गोविंद नारायण, काय झालं? गडबड झाली. काय, तुझी शैला आली नाही वाटत? अरे शैला आली रे, पण तिच्या बरोबर माझं जुनं लफड सुद्धा आलंय. अरे किती लफडी आहे तुझी, अशी किती लफडी आहेत रे, जाऊ तिकडे लफडी. आता बघ, मला चार तर लक्षात आहेत, हे महत्वाचं नाही. इथून कल्टी मारायचं. अरे फोटो काढायचे ना? हळूच काढशील फोटो? हो, चल चल. Darling, darling, darling,
असणार आता थांब ना काढ ना क्लोज मध्ये जा क्लोज मध्ये माझा प्रयत्न तोच आहे पण काय ना रोल संपलाय अरे एवढे फोटो काढले आता तीन फोटो काढले अरे म्हणजे तेवढेच होते ना बाकी तीन फोटो अरे तेवढेच बाकी होते ना उद्या येऊन आपण परत काढू सर सर अरे वाघ मागे लागल्यासारखा काय धावतोय सा नाही तसं काही नाही मग आपल्या ऑफिसवर इन्कम टॅक्स ची रेड पडली आहे का नाही अहो तुम्ही सांगितलेलं सगळं काम मी फत्ते केलेलं आहे हे फोटो आणि टेलिफोन नंबर आणलाय बघा या एनवेलप मध्ये आहे हा मुलीचा नंबर ठेव तुझ्याकडेच ठेव हा असं काय करताय अहो निदान बघा तरी मी कुठल्या पोरीवर लाईन मारतोय हे कुठल्या मुलीला पटवतोय ते नाही जोपर्यंत ती मुलगी तुझ्या प्रेमात पडत नाही तोपर्यंत तिला प्रत्यक्षात काय तिचा फोटो सुद्धा बघणार नाही मी काय सांगताय काय अहो मी काय करू मला सांगा ना हे बघ मी तुला सांगतो काय त्या मुलीने तुला आय लव्ह यू म्हणायला पाहिजे ना म्हणायला पाहिजे काय तुम्ही कमाल करताय प्रश्न ऐकून घ्या ऐकून घ्या मी तुला एक आयडिया सांगतो काय साहेब काय खोपडी आहे तुमची काय डोकं आहे तुमचं आय लव्ह यू सर आय लव्ह यू येस थँक यू अरे बापरे याची मुलगी पटेपर्यंत माझे गाल जागेवर राहतील असं काही वाटत नाही मला राजा दीपा सगळ्या गोष्टी अगदी प्लॅन प्रमाणे झाल्या पाहिजेत डोंट वरी आम्ही सगळं व्यवस्थित करतोय साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका नक्की नक्की yes. दीपा पहिल्यांदा तू जा नंतर राजा तू जा अरे आली आली ती आली लपा लपा हे बघ दीपा ती बसली आहे पहिल्यांदा तू जा आणि हे बघ तिचं नाव सुगंधा घ्यायचं काय सुगंधा ऑल द बेस्ट हाय सुगंधा अगं इकडे काय करतेस अगं तू पाठीमागे काय वळून बघतेस मी तुझ्याशी बोलते माझं नाव सुगंधा नाहीये सुगंधा तू असं काय करतेस एकतर तुम्हाला 2 वर्षांनी भेटतेस नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आपली यापूर्वी कधीच भेट नाही झालीये तुझा थट्टा करण्याचा स्वभाव अजून गेलेला नाही मी तुमची काही थट्टा करत नाहीये आपण यापूर्वी कधीच नाही भेटलोय आणि तुम्ही आम्ही काय म्हणतेस आपण मैत्रिणी ना ग हे बघ आठवायचा प्रयत्न कर अगं आपण कबड्डीच्या टीम मध्ये होतो हे मी यापूर्वी कधी कबड्डी खेळलेले नाहीये अगं तू सगळं विसरतेस हे सुगंधा जरा आठवायचा प्रयत्न कर सुगंधा सारखं मला म्हणू नका माझं नाव शैला आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ओके फाईन आता तुला जर मान्यच नसेल तर माझं नाईलाज आहे पण आठवलं तर सांग ग मला बाय सुगंधा वेल डन दीपा वेल डन गुड गुड राजा आता तू जा आणि जरा जपू ना बघ कशी मारक्या म्हशी सारखी बघते दा जा नीट आईला सुगंधा तू इकडे कशी काय एक मिनिट काय नाव घेतलं आता तुम्ही सुगंधा मी सुगंधा नाहीये अगं सासरी तुझं नाव बदललं असेल तुझं माहेरचं नाव सुगंधाच होत हे बघा माझं अजून लग्न झालेलं नाहीये आणि लग्नाचा माझा विचारही नाहीये तुम्ही जा बघू इथून सर अगं असं काय करतेस मी असं जात होतो तुला बघितलं म्हणून मी इथं आलो किती वर्षांनी भेटलीस तू माहितीये का तुला 2 वर्षानंतर अरे यापूर्वी आपली कधी भेट झालेली नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही आता इथून जाताय का सुगंधा असं काय करतेस तू पण कॉलेजमध्ये एकत्र होतो ना मी सुगंधा नाहीये तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये कधीच नव्हता तुम्ही जाताय का मी पोलिसांना बोलू ठीक आहे तुला जर मान्य नसेलच ना करायचं तर नको करूस सुगंधा काही नकोय मला राजा वेळ आता मी जातो सुगंधा सुगंधा तू जिवंत आहेस माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत मी सुगंधा नाहीये अगं असं काय करते सुगंधा तू सोडल्यापासून प्रभाकरची काय अवस्था झाली माहितीये का वेडा झालाय वेडा प्रभाकर कोण आहे प्रभाकर कोण अगं लाज नाही वाटत प्रभाकर कोण विचारतेस प्रभाकर माझा मित्र तुझा प्रियकर बघा अगं घरी चल आणि तूच बघ त्याची अवस्था काय झाली आहे ते वेडा झालाय वेडा त्यांनी खाणं पिणं सोडलंय माझं डोकं फिरायची पाळी आली डोकं काय घेऊन बसली आहे तो गल्ली बोळ फिरतोय सगळीकडे जाऊन सुगंधा 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 तू कुठेस असं ओरडतय नाही आता तुमच्या या प्रभाकरला बघायलाच पाहिजे चला येताय तुम्ही माझ्यावर थँक्यू थँक्यू सुगंधा मी सुगंधा नाहीये मॅडम तू नाही हा नाही प्रभाकर प्रभाकर घरी आहे चला 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 साहेब साहेब ती आली आहे तुमची सुगंधा आली सुगंधा आली सुगंधा आली
Oh my god. Darling, darling. Darling, darling. माझे फोटोग्राफ्स इथे कसे? म्हणजे काय, तुमचेच फोटो आहेत म्हणून इकडेच आहेत. नाही नाही नाही, हे बघ, यात तुझा काही अपराध नाही. अपराध माझा असं काय झालं? बघितलं बघितलं रे अबो. ओके ओके ओके, बघितलं याचा कसा रे दुरा, बघितलं याचा कसा देवदास झालाय ते. आता तुम्हीच ठरवा, चंद्रमुखी व्हायचं का पारो व्हायचं ते. आपलं काय ठरलं होतं? एक छोटस घर, ही एवढी मुलं एवढी चालतील हो ना, आणि छोटस संसार. ओगी ओगी, बघितलं तुम्ही सोडून गेल्यापासून 2 वर्ष त्याची काय अवस्था झाली आहे. फुलांचा गेला सोडून तुझे दिवाजे वावे दिलेल वावे. ओगे ओगे ओगे, बाळ प्रभाकरा बाळ प्रभाकरा, जरा बघ तरी इकडे कोण आलाय ते. मी कुठे सुगंधाकडे वगैरे. एक एक मिनिट, एकदा हळू तिकडे बघ तरी, बघ बघ बघ. मी तुमची सुगंधा नाही आहे, म्हणजे मला मान्य आहे की माझा चेहरा तुमच्या सुगंधा सारखा आहे, पण ती मी नाही आहे. मला यांच्याबद्दल खूप सहानुभूती वाटते, पण मी काय करू, मी यांची सुगंधा नाही आहे. तुम्ही यांना सांभाळा. चला सुरुवात तर चांगली झाली. अरे सुरुवात काय, शेवट सुद्धा चांगला होणार. अरे ती एवढी भारावली आहे, मी तुला सांगतो ती नक्कीच परत येणार. बस तू आहेस तर काय. शैला, मग तू आता काय करायचं ठरवलंस? मला काहीच सुचत नाहीये गो. अगो त्या प्रभाकरची सुगंध अगदी माझ्यासारखी दिसते. हो, आणि ती त्याला सोडून गेल्यापासून तो अगदीच वेडा पिसा झालाय. तो मलाच सुगंध समजतोय, पण मी आता पुढे काय? पुढे काय काय, मी ठरवले की एक माणुसकीच्या नात्याने मी त्याच्या समोर सुगंधा बनून जाणार आहे, तेवढंच त्याला बरं वाटेल. ग बरोबर, मला पण तसंच वाटत. चल मग मी निघते. मी पण येते. आता तू कुठे आणि अशी. चल प्रभाकर, काढ पैसे काढ, मी पैज लावतो, सुगंधा इकडे नक्की परत येणार. हो थांब घाई काय, आगे आगे देखो होताय क्या. अरे आली साहेब, सुगंधा येते. अरे सुगंधा येते. प्रभाकर बेरिंग घे, बेरिंग घे. अरे हे काय रडायला लागत गंडा. प्रभाकर आता सुगंधाचा नाद तू सोडून दे. मला मी सोडून बाबा उगी 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 उगी. कसं काय शैला, हाच तो माझ्याशी लग्न करणार होता. काय सुगंधा काय? आता सगळा प्रकार कळला मला. नाही काय झालं माहिती का? एक शब्द बोल नका तुम्ही. नाही, मी मान्य करतो, मी नाटक केलं, मी मान्य करतो, मी नाटक केलं, पण हे नाटक करायला मला ह्याने सांगितलं होतं. हा काय